ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। गुजरात पोलिसातील एका शिपायाने पत्नीची निर्दयपणे हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे। ही घटना छोट्या उदयपूरची आहे। या शिपायाची पत्नी GSRTCच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी करते। शिपाई अमृत रत्वा सुरतमध्ये तैनात आहे, तर त्याची पत्नी मंगूबेन छोटा उदयपूरमध्ये नोकरी करते। अमृतला संशय होता की त्याच्या पत्नीचं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे। यावरून दोघांमध्ये नेहमीच फोनवर भांडण होत होतं, त्यामुळे शिपाई पतीने पत्नीच्या हत्येचा प्लॅन बनवला। नंतर तो प्लॅननुसार तो 200 किलोमीटर दूर छोटा उदयपूरमध्ये पोहोचला। इथे रस्त्यावर असलेल्या भिकापूर गावात जाऊन तो उभा राहिला। त्याला माहीत होतं की बस इथूनच जाईल, त्यात त्याची पत्नी असेल। नंतर जशी ती भिकापूरमध्ये पोहोचली, अमृत त्या बसमध्ये चढला। त्यानं पाहिलं की कंडक्टरच्या सीटवर त्याची पत्नी मंगूबेन बसली आहे। अमृतने अचानक मंगूबेनला पकडलं आणि धारदार हत्याराने तिचा गळा कापला। त्यानंतर त्याचा राग शांत झाला नाही, त्यानं हत्याराने तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले। हा सगळा प्रकार बघून सगळे प्रवासी घाबरून बसमधून खाली उतरले। त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिल्या। तोपर्यंत अमृत बसमध्येच पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला होता। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस असणाऱ्या त्या अमृतला अटक केली आहे।